अंजनगाव सुरजी तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 महिन्यापासून मजुरीचे पैसे मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा फज्जा उडालेला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत 7 दिवसाचे पेमेंट देत होती, पण आता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत 2-2 महिने पैसे न मिळाल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन रोजगार हमीच्या मजुरांना त्यांना त्वरित कामाचा मोबदला मिळावा यासाठी तहसील कार्यालयात मजुरांनी 1 दिवसीय धरणे आंदोलन केले. यामध्ये अंजनगाव सुरजी तालुक्यातील चौसाळा, दहीगाव, गावणगाव, वडाळी, पांढरी, पोही इतरही गावाचे मजूर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. निवेदन देते वेळी पुरुषोत्तम पाटील घोगरे, राज्याध्यक्ष, सरपंच संघटना तसेच रमेश सावळे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ सावळे या 1 दिवसीय धरणे आंदोलनामध्ये उपस्थित होते. ठेकेदारी माझी पद्धतीनं त्यांना खात्यात अकाउंटमध्ये पैसे जमा झाले पाहिजे असं आमची त्यांची मागणी आहे. तहसीलदारांना साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि 4-4, 5-5 महिने झाले त्याला पगार मिळाला नाही, त्याच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. म्हणून मी सर्व शासनाला विनंती करतो. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.